राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, या तिघांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला घवघवीत असं यश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे. भाजपच्या खालोखाल सर्वात जास्त ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, हे राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. आणि घड्याळ टेच वेळ नवी अजित पर्वाची सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला असंच यश अजितदादांच्या नेतृत्वाखाली मिळेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला ठाण्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावरील तोला मुलाचं यश मिळालं आहे. आज आपण जर बघितलं तर 70%पेक्षा जास्त जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत. भाजप असेल, एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, या तिघांना जवळजवळ 70% जागा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत. आणि महायुतीचं सरकार हे काम करणारं सरकार आहे. केवळ घोषणा देणं, विरोधासाठी विरोध करणं आणि राजकारण करणं हे महायुती करत नाही. आणि लोकांना कामावर विश्वास आहे आणि ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर विश्वास दाखवून सिद्ध केलेले. राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असणार? येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत असं यश हे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला मिळेल. ठाण्यामध्ये मी असीन, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला असतील, माझ्या महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई असतील, युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे असेल, युवक आमचा विद्यार्थी अध्यक्ष असेल आणि सर्वच आमची टीम यांना यश मिळेल हा आम्हाला आत्मविश्वास आहे. अख्ख्या महाराष्ट्राला एक आदर्श घडवून देणारं नेतृत्व म्हणून सन्मान्य अजितदादांकडे पाहिलं जातं. त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांचा एखादा प्रश्न कार्यकर्त्यांच्या बाबतीत अडचण असेल ती सोडवण्याची पद्धत, याच्यामुळे तरुणाई, महाराष्ट्रातली संपूर्ण तरुणाई ही सन्मान्य अजितदादा पवार यांच्या मागे आहे. ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर असून कुणाचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष नाही, तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असा जनतेने जो कौल दिला आहे, त्या कौलचं आज मी समर्थन देतो. आणि ज्यांनी ज्यांनी अजितदादावरती किंवा राष्ट्रवादी पक्ष प्रायव्हेट लिमिटेड आहे किंवा आमचा आहे म्हणून हक्क दाखवला होता, त्यांना आधी त्यांनी जनतेचा कौल बघावा. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय देतील तो त्यांच्या मताने देतील, पण आज या महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला निर्णय दिला आहे. या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी ही अजितदादांची आहे आणि महाराष्ट्रातील जनता ही सर्वतोपरी अजितदादांच्या मागे आहे. अजितदादाच्या नेतृत्वाचा अभिमान आहे आणि आम्ही अजितदादांच्या पाठी